संतश्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा लोणंद इथं मुक्कामी आहे, त्यामुळे माऊलींच्या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी लोणंदमध्ये भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. दर्शनासाठी पुरुषांच्या 2 आणि महिलांसाठीच्या 2 रांगांची सोय करण्यात आली आहे. असं असतानाही प्रचंड गर्दी झाल्यानं सुमारे 1.5 किलोमीटर लांबपर्यंत भाविक दर्शन रांगेत उभे होते. दर्शन घेतल्यानंतर भाविकांच्या चेहऱ्यावर माऊलींना भेटल्याचं समाधान खुलून आलं होतं. 2 दिवसांच्या मुक्काम काळात लोणंद नगरीला पंढरीचं स्वरूप आलं होतं. सातारा जिल्ह्यातल्या लोणंदमध्ये संत ज्ञानेश्वरांच्या या पालखीच्या सोहळ्यासाठी दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली आहे.